जिलाधिकारी आर विमला ने कहा है कि जिले में डेंगू बढ़ रहा है, ऐसे में नागरिकों को इस बात की सतर्कता रखनी चाहिए कि घर में कहीं पानी जमा ना हो। प्रशासन हालात को देखते हुए 15 जुलाई से अतिसार नियंत्रण पखवाड़ा आरंभ कर रहा है। जिलाधिकारी आर विमल आज जिला टास्क फोर्स की बैठक में बोल रही थी। उन्होंने कहा कि अतिसार नियंत्रण विशेष पखवाड़ा में कोविड प्रोटोकॉल का कड़ाई से पालन करना होगा। इस कार्य के लिए आशा वर्कर को 100 रुपए का मानधन दिया जाएगा। आशा वर्कर घर घर जाकर जानकारी एकत्र करेगी। इस अवसर पर उप मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत तांबे, जिला सर्जन देवेंद्र पातुरकर, जिला स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर दीपक सेलोकर, माता बाल संकुपन अधिकारी डॉक्टर दावल सालवे, अमित टंडन, डॉक्टर शैलजा गायकवाड़, जिला विस्तार माध्यम अधिकारी सुरेखा चौबे उपस्थित थी। थोड़ा वाप वाढत आहे आणि हे याच्यामुळे सुद्धा असेल, कारण पाऊस आपल्याकडे जरा बऱ्यापैकी झालेला नाही, त्यामुळे जी म्हणजे उष्णता जी आपल्याला म्हणजे कूलनेस पाहिजे होता ते आलेलं नाही आहे। हीट आहे तो लोक कूलर वापरत आहेत, कूलर कॉन्स्टंटली वापरत नसेल, पाणी राहिलेलं आहे, तर हे जे आहेत की ड्राय डे वापरायचं, इन्शुअरिंग दॅट तुमचे सगळे जे इक्विपमेंट्स आहे सगळं पाणी काढून त्याला योग्य प्रकारे पुसून नंतर मग परत कदाचित वापरायचं किंवा ड्राय करून ठेवायचं, हे खूप महत्त्वाचं आहे। कारण आत्ताच डिस्कशन जे झालं त्याच्यामध्ये जे मस्किटोजचे जे अंडी असतात त्याच्यामधला जो व्हायरस आहे तो जेनेटिकली ट्रान्सफर होतो नंतरसुद्धा, जरी तुम्ही ते टॅबलेट्स टाकले तर ते एक काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे। दोन आमचे महत्त्वाचे आपण इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे, एक तर लहान बाळांसाठी आम्ही जे लसीकरणाचा मोहीम परवाच सुरू केलेला आहे, जे पल्मनरी डिझीजेस जे आहेत, इन्फ्लुएन्झा जे आहे, त्याच्यासाठी वॅक्सिनेशन ड्राईव्ह आता जिल्हा परिषदने आणि इवन नगर परिषद एरियामध्ये सुरू केलेलं आहे, दे डुईंग ॲट बोथ एरियाज। तर लहान मुलासाठी स्पेशली पहिल्यांदाच असं झालेलं आहे की हे लसीकरण आलेलं आहे, विच विल बी यूजफुल फॉर इन्फ्लुएन्झा टाईप ऑफ डिझीजेस, तो त्याचाही प्रचार प्रसार झाला आणि लोकांनी त्याचा उपयोग करून घेतला तर ते चांगलं राहील। आणि आजपासूनच हे डायरियाचं जो आहे इंटेन्सिफाईड डायरिया कंट्रोल जे प्रोग्रॅम आहे ते सुरू झालेलं आहे, विच विल कंटिन्यू फॉर 15 डेज। अँड विशेषतः नॉर्मली पावसानंतर आपण बघतो की डायरियाचं प्रमाण वाढतं, नॉर्मली लोकांमध्ये जाणीव जागृती नसते, तर त्याच्यामध्ये आशा वर्कर्सच्या मार्फत ORSचे टॅबलेट्स असेल किंवा ORSचे जे सोल्युशन्स आहेत ते कसे बनवायचे आणि झिंकचे जे टॅबलेट्स आहेत ते डिस्ट्रीब्यूट करायचं काम आशा वर्करमार्फत ते करत आहेत जे रुरल हॉस्पिटल्समध्ये, तर त्याचीही जाणीव जागृती करून हेल्पलाईन नंबर आहे जे आमचे DGPR उद्या पेपरमध्ये छापतील किंवा आपल्याला नंबर देतील, तर त्या नंबरवर कोणाला जरी डेंग्यूचं केस आहे किंवा कोविडचे केस आहे तिथे आपण अर्बन किंवा रुरलसाठी दोन्ही नंबर्स देण्यात येतील। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहटके साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।